You're listening to ChiniMandi.com podcast. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाची नोंद करण्यासाठी प्रशिक्षण. महाराष्ट्राने उसाच्या देयकामध्ये उत्तर प्रदेशपेक्षा चांगली कामगिरी केली. जागतिक साखरेचे दर वाढण्याची शक्यता. झिम्बाब्वेची साखर निर्यात 29% वाढली. धामापूर साखर कारखान्याचे गाळप सत्र 1 ऑक्टोबर पासून होणार सुरू. बागपत साखर कारखान्याची क्षमता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी दिले निवेदन. बिहारमध्ये पुरामुळे झालेल्या उसाच्या नुकसानीचेही मूल्यांकन होणार. कर्नाटक सरकारने केरळ महाराष्ट्रातून राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यास रेल्वेला सांगितले. सलग 25व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल नाही. पंतप्रधान मोदींनी वाराणसीतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. भारतात 38,353 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली. 140 दिवसात सर्वात कमी सक्रिय लोड. अशाच काही सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या chinimandi.com ला आणि युट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.